हाय, नमस्कार सगळ्यांना, आपल्या भाऊ बहिणींना. बघा, तुमच्या पुनमताईन लावलं काळ, आपण राहिलोत लावायचं. चांगलंच पांढरं झालेलं दिसतोय. आता बड्डे म्हणल्यानंतर शिवण्याचा जरा काळ करावंच लागन, मस्तपैकी असं आहे का नाही. तसेच आपले भाऊ बहीण सांगत असतात, दाजी नेहमी दाढी कटिंग करीत जावा, फ्रेशमध्ये राहत जावा, मस्तपैकी ओका ओका केले बघ काळ. कस काळ केली? हाय, चला मग दाजीला बी आपल्याला बी नटायचंय मस्त बघ. फ्रेश फ्रेश पियाला अजून लय ग माग गडबड आपल्या माग. पियाला अजून आणायला जायचंय. मला वाटतं शाळा सुटायच्या आधीच जावं लागेल तिथं. तसं तर आता अजून डबं द्यायला जायच्यात शिवण्याला नापुरवाला. पुनम, तेवढं डबं भर बाबा, म्हणजे मग येईन जाऊन पटकोनी. आणि आता काय गुंतलंयच असं वाढलंय जबरदस्त, असं वाटतं की येईन पाऊस लगेच. पाऊस आल्याशिवाय नाही राहायचं मला वाटतं. आज ऊनच चांगलं बळावलंय, चांगलं काळ केलेलं दिसतंय का मला. तू हा मग कसं करावं तुमच्या मनाने? किती पुढे लावल्यात? चार पाच लावले. मग परफेक्ट मधी आलो आलो. हे काय मी त्याच्या पुढे आपल्याला बी लावा लागेल मला आहे का नाही रे. चला बघू डबा भरायचा चाललाय. पाटकोणी लवकर देऊन टाइम होत आलेला आहे त्यांचा. का गवार सिंग मस्त पैकी आहे सवारी. मग काय तर असं वाटायला लागलंय, आता उलस का आराम करावा. असो मग काय, एवढं गार थंड पडलंय. नाही तर लय डोक्याला टेन्शन टेन्शन टेन्शन. त्याला डब ही प्लॅस्टिक पिशवी लावती का? जर प्लॅस्टिक कशाला? अगं ती नको. काय डबं नेतात रोज पुढे द्यावं लागतंय जावं लागतंय. आणि तसंच माघार येतात खात्यात का नाही काय माहिती का, तिथं भात घेऊन खात्यात ही बी कळत नाही. त्याची पिशवी पिशवी बघावं लागेल पुढे गेली काय झाले का. तिकडे ठेवले नाही इकडे. आई सापडली. टाक बरं यात एकदा राहतात. चालल्यात आता दाजी डबा द्यायला. चला भावा ना बहिणीने मग येतो डबा देऊ ना. काय मग आता पटकोणी पोरींला ऊन लय बळावलंय हो का. गाडी आपली जरा इकडेच लावली उन्हात माघारायला. सावलीत लावा लागेल काय होतंय, सावलीत लावा तर त्याच्या चिमण्या लय बसतात मग घाण करतात जरा. तो मी बसलाय सावलीला मस्त बघी सावली. आता चिचला लय पाहायला आलाय पावसामुळं आणि चांगली सावली पडायला लागली आता जबरदस्त. चला मग भावा ना बहिणी ना जातो गावात इथं डबं देऊन. बाय बाय सगळ्यांना.